नमस्कार मित्रांनो हा पार्ट टू आहे व्हिडिओचा पार्ट वन आ, मी अपलोड केलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल तर पार्ट वन पहिला बघा आणि हा दुसरा व्हिडिओ आहे तर हा नंतर बघा तर मित्रांनो हे सर्टिफिकेट आहे ज्या सर्टिफिकेटसाठी म्हणजे सी एस साठी तुम्ही अप्लाय करत आहात सी एस सी आय डीसाठी तर ही एक्झाम देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रेफरन्स नंबर मिळेल तो रेफरन्स नंबर तुम्ही नंतर यूज करू शकता तर अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट आहे तर चला सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो लास्ट टाइम आपण लर्निंगपर्यंत पाहिलं होतं तर आज आपण असेसमेंट बघणार आहोत की अशा पद्धतीने छोट्या छोट्याच्या टेस्ट एक्झाम असतात त्या तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला टेक एक्झामवरती क्लिक करून जे आहे मोठी एक्झाम द्यायची आहे आता मी आजच कन्सिडर करतो की तुम्ही अभ्यास करून एक्झाम दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला स तुम्हाला जे आहे एक रेफरन्स आय डी मिळालेला आहे सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे तयार आहात इथे वेगवेगळे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्याला सी सीसाठी ती पूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे वोटर आय डी आहे तुमचा एक फोटो लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट किंवा पोलिस व्हेरिफिकेशन असं लागणार आहे त्यानंतर खाली क्लिक करून जे आहे आपल्याला गेस्ट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो की ई सी सर्टिफिकेट जे मी ते अगोदर सर्टिफिकेट दाखवलं त्यावरती रेफरन्स नंबर येतो तो आपल्याला इथे क्लि टाकायचा आहे आणि अगोदर व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे म्हणजे व्हॅलिड uh, आहे की नाही बरोबर आहे की नाही ते करून घ्यायचे ते झाल्यानंतर पूर्ण डिटेल तुम्ही जी अगोदर भरलेली आहे तुमची पूर्ण डिटेल या ठिकाणी तो रिप्लेक्ट करेल आणि या ठिकाणी पूर्ण डिटेल आल्यानंतर त्या हिशोबाने आपल्याला डिटेल्स भरायच्या आहेत तर इथं नंतर दुसरं ऑप्शन येतं आपल्याला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनसाठी त्यावरती मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपल्याला व्हॅलिडेट करून घ्यायचा त्यानंतर ओ टी पी आहे आता ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला जो आहे या ठिकाणी अपडेट करायचं आहे आणि व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे मित्रांनो याच्यानंतर आपल्याला ॲडिशनल पर्सनल डिटेल्स विचारतात ते त्यामध्ये मग तुमचं याच्यामध्ये जे आहे डिटेल्स तुम्हाला पूर्ण भरायचे आहे जसं पहिलं विचारतात आधार कार्ड आधार कार्ड पूर्ण डिटेलमध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर वॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो वडिलांचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे जर तुम्ही लेडीज असाल लग्न झालेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही जे आहे आपल्या नवऱ्याचं नावसुद्धा देऊ शकता त्यानंतर आईचं नावसुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे वडिलांचं नाव झालं वडिलांचं किंवा वडिलांचं नाव झाल्यानंतर आपल्याला जे आहे आईचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात ते सिलेक्ट करायचं आहे कॅटेगरी काय आहे कास्ट जनरल ओबीसी जे काय असेल तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि काही फिजिकल हँडिकॅप आहात का तेसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर नसाल तर नाही असाल तर आहे असं तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर लोकेशन टाईप असेल तुमचा रुलर किंवा अर्बन जर गावाकडे असाल तर रुलर शहरी असाल तर अर्बन त्यानंतर तुमचं स्टेट म्हणजे महाराष्ट्र जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आपल्या राज्यानुसार त्यानंतर मित्रांनो आपल्याला जो डिस्ट्रिक्ट आहे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये सी एस सीसाठी अप्लाय करत आहात तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही ते सिलेक्ट करणार आहात त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट जो असतं आपलं तहसील जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका जिथलं तहसील आहे ते आणि नंतर तालुका यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ठिकाणी जसं तुम्ही इथं बघू शकता तुमचं जे ड डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्ही सिलेक्ट केलं आहे विलेज सिलेक्ट केलं आहे आणि विलेज सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करणार आहात दुसरं ऑप्शन जे आहे तुम्ही इथं बघू शकता ग्रामपंचायत या ठिकाणी तुम्ही विलेज आणि ग्रामपंचायत जी ग्रामपंचायत आहे ती स सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो ॲड्रेस या ठिकाणी आला पाहिजे आणि तुम्हाला कोमा वगैरे फुल स्टॉप वगैरे असं काही वापरायचं नाही आहे विदाऊट त्याच्या तुम्ही ते ॲड्रेस पूर्ण फिल करणार आहात मित्रांनो ॲड्रेस हा काळजीपूर्वक बरा कारण हा तुमचा ॲड्रेस जो आहे त्यानंतर सी एस सीवरती तुमचं जो ॲड्रेस आहे पर्सनल डिटेल्समध्ये येणार आहे आणि अजून एकदा आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे तो तुमच्या सेंटरचा ॲड्रेस असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एक जणाने विचारलं होतं मला कमेंटमध्ये की जरा माझं टी ई सी सर्टिफिकेटचं जे ॲड्रेस आहे तो वेगळा आहे आणि माझा सेंटरचा ॲड्रेस वेगळा आहे तसं चालतं का हो चालतं मित्रांनो टी एस सी फक्त एक एक्झाम आहे आणि ते सर्टिफिकेट तुम्ही घेऊन तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुम्ही तुमचं सेंटर टाकू शकता ते फक्त एक्झाम आहे जर तुम्ही एखादी एक्झाम एखाद्या एक दे ठिकाणी दे देता तर त्याच्यासाठी नोकरीसाठी तुम्ही दुसऱ्या राज्यातसुद्धा जाता आणि किंवा दुसऱ्या देशातसुद्धा जाऊ शकता तशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सी एस सी स सी एस सीचं जे सेंटर आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात चालू केलं तरी चालतं काही हरकत नाही फक्त अप्रुव्हल एकदा मिळालं तर झालं काम मित्रांनो खाली आपण पिनकोड टाकणार आहोत या ठिकाणी पिनकोड मी टाकणार आहे जो माझा पिनकोड आहे त्या ठिकाणी मी टाकला आहे त्यानंतर क्यूस्की डिटेल्समध्ये आपल्याला क्यूस्के नेम जे आहे की नेम म्हणजे काय आहे तर तुमच्या जे काही तुम्ही शॉप चालू क सॉरी सी एस सी सेंटर चालू करणार आहे त्या सेंटरला तुम्ही काय नाव देणार आहे जर ते नाव इथे टाकायचं असेल तर ते नाव टाकू शकता किंवा मित्रांनो तुमचं स्वतःचं नाव टाकलं तरी चालेल आणि यामध्ये की ओनरशिप म्हणजे रेंटेड आहे का स्वतःचा स्वतःचं आहे का गव्हर्मेंटचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर रेंटेड असेल म्हणजे रेंट नाही घेतलेलं असेल तर रेंट स्वतःचा असेल तर स्वतः त्यानंतर लोकेशन टाईपमध्ये यायचं आहे आणि यानंतर आपल्याला रुरर्स सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्टेटमध्ये महाराष्ट्र आणि डिस्ट्रिक्टमध्ये बघू शकता तुम्ही जो तुमचा डिस्ट्रिक्ट असेल त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आरामात सिलेक्शन ठेवा यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी चालू करणार त्या त्या ठिकाणचंही डिटेल्स आहे मित्रांनो तर, तर आरामात भरा सावकाश भरा तर अशा पद्धतीने सब डिस्ट्रिक्ट झालं त्यानंतर आपण आता विलेज जे आहे ज्या गावात तुम्ही सुरू सुरू करताय त्या गावाचा करता त्या गावाचं गावा नाव सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर ग्रामपंचायत कुठली असणार आहे त्या गावाला त्या हिशोबाने ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओके तर त्यानंतर पूर्ण ॲड्रेस आपल्याला इथे टाकायचा आहे किस की ॲड्रेस दुकानाचा जो ॲड्रेस आहे शॉपचा तुमच्या सी एस सी सेंटरचा त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे खाली आल्यानंतर बघू शकता मित्रांनो पी तुम्हाला कॅबचा आहे तो भरायचा आहे कॅबच्या भरला की मग नंतर पुढे जायचं आहे कॅबच्या भरल्यानंतर बहुतेक काहीतरी विसरलेलं आहे आपले बघू आपण मला असं वाटतं काहीतरी विसरलो आहे आपण ओके तर मित्रांनो याच्यामध्ये आपण कॅपचर भरणार आणि त्यानंतर हे नेक्स्टवरती क्लिक करणार यानंतर आपल्याला ईमेल आय डी व्हेरीफाय करायचं आहे इथे ईमेल आय डी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हॅलिडेटवरती सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी तुम्हाला वरती येईल तर मित्रांनो कधीकधी खूप जास्त वेळ लागतो कारण मला स्वतःला ज फर्स्ट टाईम ज्यावेळेस मी केलं होतं त्यावेळेस मला जवळपास अर्धा तास लागला होता ओ टी पी येण्यासाठी फक्त तर त्यामुळं टेन्शन घेऊ नका ओ टी पी येईपर्यंत आपण पॅन कार्ड व्हेरीफाय करून घेऊ पॅन कार्डवरती स जे डिटेल्स आहेत जो नंबर आहे पॅन नंबर तो आपल्याला इथे भरायचा आहे आणि त्यानंतर खाली आपल्या त्या समोर त्याच्यासमोर जे आहे व्हॅलिडेटवरती क्लिक करायचा आहे आपला पॅन कार्ड व्हॅलिडेट झालेला आहे आणि आपल्याला मेलसुद्धा आलेला आहे ओ टी पीचा जो आपण मेल आय डी व्हेरिफिकेशनसाठी करणार आहोत आणि तो आता ओ टी पी मी इथे या ठिकाणी टाकणार आहे हा मेल खूप उशिरासुद्धा येऊ शकतो त्यामुळं तुम्हाला वेट करावा लागणार आहे यानंतर मित्रांनो आपण नेक्स्टवरती क्लिक करणार आहोत आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक बँक डिटेल्समध्ये तुम्हाला वॅलिडीट करून घ्यायचं आहे आय एस सी कोड टाकायचा आहे तुम्हाला इथे आणि त्यानंतर अकाऊंट टाईप्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे सेव्हिंग करंट आहे आता याच्यामध्ये आय कोड वरती एस सी कोडवरती तुम्हाला काय करायचं आहे जो आय एस सी कोड आहे जर तुम्हाला माहिती नसेल काही तर तुम्ही पासबुकवरती चेक करू शकता तिथे दिलेलं असते आय एफ एस सी कोड म्हणून तर तो कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे आता व्हॅलिडेशन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला ब्रँचचं नाव वगैरे तुम्हाला ऑटोमॅटिक ते दाखवेल की कोणत्या ब्रँचमधून आहे कोणत्या कुठल्या ब्रँचमध्ये तुमचं अकाउंट आहे अशा हिशोबाने आता ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही अकाउंट नंबर व्हॅलिडेट करणार आहात तुमचा जो अकाउंट नंबर आहे पासबुकवरती चेक करून घ्या आणि बरोबर भरा अकाउंट नंबर व्यवस्थित भरायचा आहे आणि तो भरल्यानंतर वॅलिडेट झाला आहे त्यानंतर तुम्हाला नॉमिनी जो आहे नॉमिनी सिलेक्ट करायचं आहे म्हणजे यानंतर तुमचं समजा जे ट्रान्सफर आहे फंड ते कोणाच्या नावावर तुमच्यानंतर कोणाच्या नावावर ट्रान्सफर झाला पाहिजे तर त्या हिशोबाने हे नॉमिनी असतं मग तुम्ही नॉमिनी क तुम्हाला वडिलांना ठेवायचं आहे आईला ठेवायचं आहे मुलाला ठेवायचं जर लग्न झालेलं असेल बायकोला ठेवायचं आहे किंवा भावाला ठेवायचं तुमच्या हिशोबाने तुम्ही नॉमिनी सिलेक्ट करू शकता नॉमिनीमध्ये तुम्हाला त्यांचं नाव लिहावं लागेल आणि त्यानंतर तो नाव जे आहे नॉमिनीचं भावाचं नाव लिहित असाल तर भाव भावाचं नाव लिहायचं आहे वडिलांचं जे काय असेल नॉमिनी पूर्ण नाव लिहायचं त्यांचं आणि त्यांचं नाव लिहिल्यानंतर आपली दुसरी प्रोसेस असणार आहे त्यांच्यासोबत तुमचं रिलेशन काय आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इथे मी नाव एकदा टाकून घेतो आहे तर या ठिकाणी मी पूर्ण नाव टाकलेलं आहे आणि नाव टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यांच्यासोबत तुमचं रिलेशन काय आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुमचं सिमलिंग म्हणजे भाऊ बहीण अशा हिशोबाने ते येत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला डेट ऑफ बर्थ त्यांची माहीत असली पाहिजे जर नसेल माहीत त्यांना एकदा विचारून तुम्ही डेट ऑफ बर्थ बरोबर भरायची आहे आणि डेट ऑफ बर्थ भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मी माझ्या भावाला डेट ऑफ बर्थ विचारतोय तोपर्यंत तो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब ले। करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत राहा जेणेकरून आत्म आमचा आत्मविश्वास वाढेल आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू तर मित्रांनो या ठिकाणी माझ्या भावाने कॉल करून मला त्याची डेट ऑफ बर्थ सांगितलेली आहे म्हणजे मी कॉल केला त्याने मला कॉलवरती सांगितलं आहे आणि ती मी सिलेक्ट केलेली आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्याला नेक्स्टवरती तुम्हाला नेक्स्ट आणि बॅक हे दोन ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत जर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं याचा अर्थ तुम्ही तुमची माहिती बरोबर आहे तुम्ही पुढं जाऊ शकता आणि दुसरी गोष्ट अशी आहे बॅकवरती जर तुम्हाला पाठीमागं जाऊन जर काही चेंज करायचं असेल तर ते पाठीमागं जाऊन मध्ये तुम्ही चेंज करून घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरत जायचा आहे आरामात भरायचं आहे काय टेन्शन नाही त्यानंतर त्यानंतर नेक्स्टवरती मी क्लिक करतो आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आता डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे या ठिकाणी आधार आहे या ठिकाणी ई पीक नंबर टाकायचा आहे वोटर आय डी नंबर आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला आधार जे आहे सबमिट करायचं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी साईटला दिलेले सगळे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे यावरती आधारवरती क्लिक करायचं आहे आणि आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पी डी एफ आहे तुमचा आधारचा किंवा फोटो आहे जे काय हां फ्रंट आणि बॅक हे दोन्ही फोटो असले पाहिजे तुमचे ते दोन्ही फोटो एक तर पी डी एफमध्ये तुम्ही करून ठेवा नाहीतर एकदाच जे ई आधार असतं त्यातनं स्र स्क्रीनशॉट काढूनसुद्धा तुम्ही ते करू शकता आता यामध्ये आल्यानंतर तुम्ही जे पी डी एफ किंवा तुमची जी फोटो फाईल आहे किंवा जे काय असेल तुमचं स्क्रीनशॉट असेल तरीही तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड झाल्याचा पॉपअप येईल अशाच पद्धतीने बाकीचे डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला त्यामध्ये अपलोड करायचे आहेत त्यानंतर पॅन कार्ड आहे पॅन कार्डवरती क्लिक करायचं आहे खाली यायचं आहे आणि तुम्हाला न, जे आहे यामध्ये पॅन कार्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं मी अगोदर सांगितलं तुमच्या पद्धतीनं जे काय असेल पी एन जी असेल पी डी एफ असेल कारण इथे असा क्रायटेरिया त्यांनी काही दिलेला नाही आहे तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स तुम्ही जे काय आहे अपलोड करत जायचं आहे जे काही ऑप येईल आता यामध्ये माझा फोटो मी टाकत आहे आता फोटो अपलोड केला त्यानंतर यानंतर आपल्याला जे आहे या या पद्धतीने दिलेले आहे डॉक्युमेंट्स वेग जे काय डॉक्युमेंट्स येतील हळूहळू तुम्हाला जे आहे पासबुक येतील बँक डिटेल्स येतील जे काय त्या हिशोबाने तुम्ही अपलोड करत जायचं आहे त्यानंतर तुमचा वोटर आय डी आहे वोटर आय डीमध्ये तुम्ही सिलेक्ट करणार जे काय वोटर आय डीचा स्क्रीनशॉट काढला असेल जे काय असेल तुमचं ते अगेन तुम्हाला अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने हे, आ, हे जे आहे अपलोड केलं आहे त्यानंतर हायर एज्युकेशन तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे त्या हिशोबाने सिलेक्ट करायचं आहे आणि त्या हिशोबानेच तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करून जे आहे अपलोड करायचे आहेत मित्रांनो हे डॉक्युमेंट्स आरामात अपलोड करा शांततेने करा जेणेकरून काहीही गफलत होणार नाही आणि तुम्हाला सर्टिफिकेटसाठी काहीही प्रॉब्लम प्रॉब्लेम जे आहे येणार नाही त्यामुळे आरामात प्रोसेस करा काहीही घाई नाही आहे भरपूर वेळ आहे आपल्याकडे आरामात करायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही परत परत पाहिला तरी चालेल कारण याच्यामध्ये थोडी जरी चूक झाली तर तुमच्या सी एस सी सर्टिफिकेटवरती तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ परत पहा स्लो पहा फास्ट पहा पण पा, तुमचं काम झालं हे महत्त्वाचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून डॉक्युमेंट्स हायर एज्युकेशनचे अपलोड करायचे आहेत यानंतर तुमचा पासपोर्ट इंडिया पासपोर्ट जो आहे तो तुम्हाला तुम्हा इथे या तु ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जर इंडियन पासपोर्ट नसेल तुमचा पासपोर्ट नसेल तर तुम्ही जो आहे आ, पोलिस व्हेरिकेशन व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट जे आहे तुम्ही या ठिकाणी सबमिट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे पासपोर्ट जर अपलोड करायचं असेल तर तुम्ही पासपोर्टची एक्सपायरी डेट तुम्ही त्यातमध्ये अपडेट करणार आहात ठीक आहे तर पासपोर्टची डेट जी आहे एक्सपायरी डेट ती मी अपडेट करत आहे त्यानंतर अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुन्हा एकदा पासपोर्ट जे आहे आणि त्यानंतर टी ई सी सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो टी ई सी सर्टिफिकेट जे मी सुरुवातीला दाखवलं आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आरामात करा शोधून ठेवा नाहीतर तुम्ही एका एक असं एक एक पोर्डर करा ज्या ठिकाणा तुम्ही अपलोड करणार आहात पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट कर, करा करा आणि ते एकाच ठिकाणी एकाच पोर्डरमध्ये ठेवा आणि नंतर अपलोड करा ठीक आहे अशा पद्धतीने आपण सी एस सी सर्टिफिकेटसुद्धा अपलोड केलेलं आहे टी एस सी एक्झामचं आणि यानंतर मित्रांनो आपण म्हणजे बघू शकता या जे डॉक्युमेंट्स तुम्ही जे आहे दिलेले ते सगळे अपलोड झालेले आहेत ते, ते, ते तुम्ही व्हेरीफायसुद्धा करू शकता आणि नेक्स्टवर ते क्लिक करून तुमचं सी एस सी ॲप्लिकेशन जे आहे पूर्ण डिटेल्स जे आहे झालेली आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला याची प्रिंट घ्यायची आहे सी एस सी जे काय स तुमचे डिटेल्स आहे त्याची फॉर्मची द्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तो रेफरन्स नंबर येईल एक एक रेफरन्स नंबर तुम्हाला मेल सुद्धा येईल काही टेन्शन घेऊ नका मेल आल्यानंतर सुद्धा हे करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने त्यानंतर ह्या साईटवर परत यायचं आहे आणि यावेळेस आपल्याला जे आहे अप्लायवरती क्लिक करायचं आहे अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे चेक स्टेटस म्हणून जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो रेफरन्स आय डी जो येणार आहे तुम्हाला तो इथे टाकायचा आहे आणि मेल आय डी जो आहे तुमचा तिथे टाकायचं आहे आणि कॅबचा टाकायचा आहे फिल करायचं आहे आणि सबमिट करायचं तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस जे आहे तुम्ही चेक करत राहू शकता आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं आहे काय की प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर प्लेस्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आहे सी एस सी ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला सर्च करायचं आहे सी एस सी मोबाईल फ्रेंडली ॲप्लिकेशन आहे त्यानंतर इथे गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे अशा पद्धतीनं त्यानंतर याला ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की याला याच्यामध्ये गेल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर असा इंटरफ्रेस दाखवेल मित्रांनो आणि अशा पद्धतीने नॉट अ वियली really एट म्हणजे आपण अजून रेजिस्टर नाही हो, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे साईन अप म्हणून इथे क्लिक करायचं आहे अप वरती त्यानंतर अशा पद्धतीने न्यू रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला वेगवेगळे इन्स्ट्रक्शन दाखवतील जसे की ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आणि सेक्युअर कोड तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर जे आहे तुम्हाला एक रेफरन्स नंबर एक ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर जो मी तुम्हाला अगोदर सांगितला होता की आपल्या सर्टिफिकेटवर तो रेफरन्स नंबर डाव्या बाजूला असतो आणि त्यानंतर लोकेशन ऑन पाहिजे त्यानंतर मोबाईल नंबर आणि त्यानंतर तुम्हाला एक मेलवरती सेक्युअर कोड येईल सहा अंकी कोड असतो तो मित्रांनो तर तो कोड येईल तुम्हाला आणि तो कोड तुम्हाला जो आहे या ठिकाणी अपडेट करायचा असतो आणि त्यानंतर डिवाईसचं लोकेशन ऑन पाहिजे आणि कॅमेरा फंक्शनिंग अँड्रॉइड डिव्हाइस टू कॅप्चरिंग द जिओ टॅग व्हिडिओ ऑफ सेल्फ विथ क्युस्की सेंटर तर मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला आपल्याला आपल्या दुकानासमोर आपल्या शॉपसमोर जिथे तुम्ही सी एस सी सेंटर चालू करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला उभा राहायचं आहे आणि उभा राहिल्यानंतर ते ते सांगतात की अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर काय करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये रेफरन्स नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक सहा अंकी रे तुमचा जो सेक्युअर कोड येईल तो टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि तो टाकल्यानंतर मित्रांनो तो टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू कॅप्चर म्हणून इथे क्लिक करायचं आहे आता मी नंबर वगैरे टाकलेला नाही म्हणून अशा पद्धतीने इंटरफेस येतो आहे तर अशा पद्धतीने प्रोसेस टू कॅप्चरमध्ये आल्यानंतर तिथं ते सांगतात तुमचा पॅन नंबर आणि तुमचा रेफरन्स जो रेफरन्स नंबर आहे तो तुम्हाला एका कोऱ्या पेजवर ए फोर जसं आपण जेरॉक्ससाठी जे पेज वापरतो त्याच पेजवर तुम्ही आपला पॅन कार्ड आणि रेफरन्स नंबर हे दोन्ही ठळक अक्षरामध्ये लिहून घ्या आणि हातात दरा एखाद्याला कॅमेरा पकडायला लावा आणि तिथं प प्रोसेस टू कॅमेरा म्हणून आहे तिथे तुम्ही स्टार्ट करू शकता आणि कॅमेरा शूट चालू असताना दहा सेकंदाचा व्हिडिओ असेल त्या दहा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा नाव आणि डेट ऑफ बर्थ सांगायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेवटची ती स्टेप आहे सात स्टेप आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करणं ही सहावी स्टेप आहे आणि त्याच्यानंतर सातवी स्टेप जी आहे ती तुमची व्हिडिओ व्हेरिफिकेशन आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं लोकेशन तुमचं लोकेशन वगैरे मोबाईलचं चालू पाहिजे ते सगळं त्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे तर त्यामुळे अशा पद्धतीने तो व्हिडिओ बनवा जेणेकरून तुम्हाला सी एस सी आय डी मिळवण्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं जो आहे तुम्ही सी एस सी आय डी मिळू शकता आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच